साद्या काळचे पंधरावे सातोळे बुधवार पहिले वाचप इजायज प्रभादेच्या पुस्तका वेले वाचप तोलबारांचो सर्वेस्पूर असे सांगता चेल कोटा म्हज्या रागाची बेतकाठी म्हज्या क्रोधाचो दांडो जाय तसे लुटूंक आणि चोरूंक रस्त्यांचो चिकोल माडयतात ते तांकां माडूंक देवधर्म नसल्या राष्ट्रांविरुद्ध हाव ताडला आणि मला तिळतल पर्जी विरुद्ध ताका अधिकार दिला पण तो अशें करूंक चिती नासला इतले करू ताच्या मनांत नासलें पण ताचे काळीज घट्टाण करू आणि सगळ्या राष्ट्रांचो भस्म करूंक सोदताले तो अशें म्हणटालो म्हज्याच बावळ्याच्या बळान हांवें हे केला आणि हांव गिन्यानी देखून माझे जाणवयेन ते जिला राष्ट्रांचो शिमो काडून उडयल्यो आनी आणि ग्रेस्कायो लुटून व्हेल्यो सोद्रेर बसतोल्यांक हांवें निकळवून सकला आपटिले सुकण्याचे घोटेर जाल्ले पोरी त्या राष्ट्रांच्यो ग्रेस्कायो म्हज्या हातांनी काण घेतल्यो सांडलोली तात्या व्हरतात ते भाषेन सगळ संसार म्हज्या हातान घेतलो कोणाचेच पाकटे हालोक नात कोणाची चूच जावंक ना कसली चिवचिवणी कुराड घेऊन कातोरता त्या मनशा कुराड मिजास करीत व चिरप्या मुखार खरगोतीच्यान आपली बडाय सांगू जाता अशें जाल्यार दांडो धरता ताका दांडो दमयता आणि लाकडाचं न्हूय ताका बडी उकलता अशे म्हणचे पडतले तांच्या मजबूत झुजाऱ्यांचे हे भाशेन दोलबारांचो सर्वेस्पोर बो असोक करता तसली पिडा धाडटलो आणि ताच्या खाल जो त्या उज्या सारखे एक आकटे पेटले देवाचे उतरे देवाचे पोड अंतर्गीत आमचो सभा सर्वेस पोर आपले पोरजे केदिस जा मातेवा परमाणे जेजू क्रिस्तचे शुभ वर्तमान जेजून म्हले बापा स्वर्गा आणि दोनया ह्यो वस्तू जाणाऱ्यां आणि शाण्यांक लिपोवन दवरलोय आणि सुपुल्ल्यांक उक्त्यो केलोय म्हूण हांव तुका दिनवासदां होई बापा हेच बरें दिसले सगळे म्हज्या बापान म्हज्या हातान घाल्ले आसा आणि पुता कोणूच वळखोना बगर एकलोच बाप तशेंच बापाक कोणूच वळखोना बगर एकलोच पूत आणि ज्या मनशाक पूत आपले बाब बाप तोच जेजू क्रिस्तचे शिव वर्तमान हे पाखारणी तुका क्रिस्ता